पुढची बातमी बुलढाण्यातून आहे. एकाच कुटुंबातील 5 जणींचे मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मेहगर तालुक्यातील माळेगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणींचे मृतदेह माळेगावातील एका विहिरीत आढळून आल्यात. मृतांमध्ये आईसह 4 मुलींचा समावेश आहे. आई उज्ज्वला ढोके, 4 चिमुकलींचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचं वातावरण पसरलंय. गावातील विहिरीत 5 मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आता हे 5ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. दरम्यान आईसह 4 मुलींची हत्या करण्यात आली की ही आत्महत्या आहे याबाबत अद्यापही काही कळू शकलेलं नाहीये. या प्रकरणाचा पोलीस आता शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या घटनेचा उलगडा होऊ शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणात ढोके कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांशी चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाहूया. पोलिसांनी जाणेपणे ते सकाळी आज सकाळी योगेश उत्तमराव ढोके राहणार माळेगाव यांनी माहिती दिली की त्यांची वहिनी उज्ज्वला बबन ढोके वय 35 वर्ष, तिन्ही व 4 मुलींसह माळेगाव शेचीवाड्यातील विहिरीमध्ये त्यांच्या बॉडी तरंगता दिसत आहे. या घटनेवर आम्ही स्पॉटवर आलो. अशी माहिती मिळाली की व यांची जी फिर्यादीची जी वहिनी होती ती तिचा पती 2 महिन्यापूर्वी मरण पावलेला आहे. ती आपल्या 4 मुलींसह सासू सासऱ्याकडे राहायची आणि काल 22 तारखेला सकाळी 11 वाजता ती आपल्या 4 मुलींसह शेतामध्ये काम करायला गेली. शेतातील काम करून ती परत घरी जाते म्हणून सासऱ्याला सांगितलं, परंतु 6ही वाजले तरी ती घरी आली नाही. म्हणून सासरा दीर तसे गावातील सगळ्या लोकांनी व एकत्रिक शोध घेतला. सर्वत्र रात्रभर ती मिळून आली नाही. मग सकाळी गावातील लोकांनी सांगितलं की आपल्या माळेगाव शेचीवाड्यातीलच विहिरीमध्ये ह्यांच्या 4ही मुलींच्या आणि त्याच्या वहिनीची बॉडी बतरंगत आहे आणि त्यांनी व आत्महत्या केली असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही पोलिसांना सध्या मार्ग दाखल केलेला आहे आणि घटनास्थळी येऊन घटनास्थळ पंचनामा करून आता पुढील तपास चालू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये अतिशय विदारक आणि दुर्दैवी अशी घटना घडली. काल सायंकाळी 4:30 दरम्यान या शिवारामध्ये एका विहिरीमध्ये एका मातेसह 4 लहान मुली या विहिरीमध्ये आढळल्याने या परिसरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ पसरलेली आहे. आणि यामध्ये जी मृतक आहे उज्ज्वला बबन ढोके वय वर्ष 32, त्याचबरोबर त्यांच्या 4 लहान मुली त्या चिमुकल्याचाही सुद्धा या विहिरीमध्ये पडून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये जी मोठी मुलगी आहे ती वैष्णवी बबन ढोके वय वर्ष 9 वर्ष आणि आरोशी बबन ढोके वय 4, दुर्गा बबन ढोके वय 6 आणि सगळ्यात छोटी म्हणजे पल्लवी वय वर्ष 1, या 5ही जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. नेमकी घटना कशामुळे घडली याचं कारण अद्यापपर्यंत या ठिकाणी आलेलं नाही. सकाळपासून या ठिकाणी या परिसरातील या गावातील अनेक लोक जनता या ठिकाणी आलेली आहे, पण पोलीस प्रशासन मात्र अजून या ठिकाणी पोहोचलेलं नाही आहे. ते आल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. आणि या घटनेमध्ये विचार जर केला तर गेल्या 1 ते 1.5 महिन्या अगोदरच ही ज्या उज्ज्वला आहेत, उज्ज्वला बबन ढोके यांचा पती या ठिकाणी यांचा मृत्यू झालेला होता. आणि नेमकी ही घटना कशामुळे झाली हे येणाऱ्या दिवसात आपल्याला काही समजणार आहे. मी गणेश सावडतकर, MKN साठी बुलढाणा.